रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवले सापाचे प्राण। गाव भागातील तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवले सापाचे प्राण। सांगलीत मगरीच्या पाठोपाठ नागरी वस्तीत साप येऊ लागले आहेत। आज रेस्क्यू ऑपरेशन करत तरुणांनी एका सापाचे प्राण वाचवले आणि त्या सापाला पकडले। गाव भागातील कुंभारखिंड येथील एका दुकानाशेजारी हा साप आला होता। तो साप दुकानाच्या पत्रात अडकला होता। यावेळी येथील तरुणांनी जीव धोक्यात घालून सापाला पकडले आहे। सदर साप हा जखमी अवस्थेत असून त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा निसर्गाच्या आदिवासात सोडले जाणार असल्याची माहिती सर्प मित्रांनी दिली। जखमी गाव भागामध्ये कुंभारखिंडीमध्ये साप आला होता आणि आमचे मित्र शांतनाथ कर्वे आणि शुभम भगवान आणि या सर्वांनी मला कल्पना दिली आणि पत्रामध्ये साप एकदम आत अडकलेला। त्यावेळी शांतनाथ कर्वे, धीरज चव्हाण, सगळे मित्र माझ्याबरोबर होते। सर्वांनी मिळून हा साप रेस्क्यू केलेला आहे। आता जर ही मुलं नसती तर हा साप नेला असता। तो पत्रा पूर्ण फाटलेला आहे, त्याच्यामध्ये आत अडकत त्या सर्व मुलांनी जीवावर खेळून हा साप वाचवलेला आहे आणि कदाचित हा साप विषारी असेल असं मला अंदाज आहे। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।